याच्या पुढचा जो स्लॅब रेट आहे तो आहे 5 लाखाच्या पुढचा 5 लाख ते 10 लाख 5 लाखापासून 10 लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर या ठिकाणी आपल्याला 20% टॅक्स लागतो मित्रांनो ते 10% नाहीये इथे 5% झाले ते आता लक्षात राहू द्या कारण मी इतक्यातच सांगितलं की आपल्याला जो नियम आहे तो 2020-21 साठी आहे याच्यानंतर 10 लाखाच्या पुढे जर तुमचं इन्कम असलं 10 लाखाच्या पुढे 10 लाख अँड अबव तर मात्र तुम्हाला 30% टॅक्स लागतो हे लक्षात राहू द्या 30% टॅक्स म्हणजेच काय मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो समजा एखाद्या माणसाचं इन्कम आहे 11 लाख रुपये तर 11 लाखाला टॅक्स कसा लागेल तर पहिल्या 2.5 लाखावरती त्याला टॅक्सच लागणार नाही कारण 2.5 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे त्याच्यानंतर 2.5 लाख ते 5 लाख हा जो गॅप आहे हा गॅप काढायचा गॅप काढायचा म्हणजे दोघांमध्ये मायनस करायचं दोघांमध्ये मायनस केलं तर उत्तर येतं 2.5 लाख रुपये 2.5 लाखाच्या 5% 2.5 लाखाच्या 5% येतात 12,500 रुपये त्याच्यानंतर 5 लाख ते 10 लाख हा जो गॅप आहे हा गॅप आहे 5 लाखाचा 5 लाखाच्या 20% 5 लाखाच्या 20% येतात 1 लाख रुपये आणि 10 लाखाच्या वरती म्हणजे आता त्या माणसाचं इन्कम आहे 11 लाख तर 10 लाखाच्या वरती त्याचं इन्कम किती झालं 1 लाख रुपये 1 लाखाच्या 30% 1 लाखाच्या 30% काढले तर ते 30,000 या पद्धतीने टॅक्सचं कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो इन्कम 11 लाख आहे तर डायरेक्ट 30% स्लॅब वापरू नका आपल्याला प्रत्येक स्लॅब वापरत जायचा हे लक्षात राहू द्या जसं पहिल्यांदा हा एक एक स्लॅब वापरायचा आहे डायरेक्ट कॅल्क्युलेट करू नका मी आणखीन एक उदाहरण घेऊन सांगेल तुम्हाला समजा एखाद्या माणसाचं इन्कम 6 लाख रुपये तर 6 लाख या ठिकाणी येणार मग डायरेक्ट 6 लाखाच्या 20% घ्यायचे का तर नाही आपल्याला प्रत्येक स्लॅब वापरत जायचा आहे म्हणजे 2.5 लाखापर्यंत नेहमी तुम्ही विचार कसा कराल समजा 6 लाख रुपयाचे मी तुम्हाला 1-1 रुपयाचे पॉईंट दिले हे 1-1 रुपयाचे पॉईंट लाईनशीर मांडून ठेवा आणि आता पहिल्या रुपयापासून सुरुवात करा पहिले जे 2.5 लाख रुपये त्याच्यावरती तुम्हाला टॅक्सच लागणार नाही आता 2.5 लाखापासून पुढचे 5 लाखापर्यंत 2.5 लाख ते 5 लाख याच्या दरम्यान 2.5 लाख रुपये येतात या 2.5 लाखाच्या 5% काढले तर ते येतात 12,500 आता विचार करा 5 लाखाच्या पुढे किती रुपये उरलेत तर 5 लाखाच्या पुढे उरलेत 1 लाख रुपये त्या 1 लाखावरती 20% म्हणजे साधारणतः 20,000 रुपये या पद्धतीने इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होतो याच्या पुढे आपण विचार करणार आहोत हेल्थ अँड एज्युकेशन सेसचा लक्षात राहू द्या हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा 4% आहे हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4% कशाचे 4% तर हा आहे इन्कम टॅक्सच्या 4% इन्कम टॅक्सचे 4% म्हणजे हे जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन केलं त्याचे 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेसला आहे याच्यामध्ये एक पार्ट एज्युकेशन सेसचा आहे आणि दुसरा पार्ट हेल्थ सेसचा आहे तो तुम्हाला मी दिलेल्या नोट्स मध्ये पूर्णपणे मिळणार आहे मित्रांनो थोडक्यात काय होतंय की आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करतो इन्कम टॅक्स स्लॅब रेट वापरून या इन्कम टॅक्स मध्ये आपण ऍड करतो हेल्थ अँड एज्युकेशन सेस हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा आपण याच्यात ऍड करतो हे जे काही उत्तर येतं या उत्तराला मधून आपल्याला मायनस करायचा आहे जर प्रश्नात दिला असेल तर टीडीएस किंवा ऍडव्हान्स टॅक्स हा याच्यातून मायनस केल्यानंतर जे शेवटचं उत्तर असतं तो असतो टॅक्स पेएबल इथे लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे जर समजा टीडीएस हा जास्त पेड झाला असेल तर आलेला डिफरन्स हा टॅक्स रिफंड या नावाने ओळखला जातो आणि जर टीडीएस हा कमी असेल तर तो टॅक्स पेएबल असतो आणि दिलाच नसेल तर हीच अमाऊंट तुम्हाला पेएबल म्हणून दाखवायचे मित्रांनो अजिबात काळजी करू नका आपल्याला एकूण 48 मार्काला इन्कम टॅक्स येणार आहे त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम हाऊस प्रॉपर्टीचा असतो 8 मार्काला एक बिझनेसचा असतो 8 मार्काला एक इन्कम फ्रॉम सॅलरी येतो 16 मार्काला आणि एक टोटल इन्कम येतो 16 मार्काला हा जो मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून दिला आहे हा आहे ग्रॉस टोटल इन्कमचा शेवटचा प्रश्न मला माहिती आहे तुम्ही सगळ्यात जास्त याच प्रश्नाची भीती बाळगली पण अजिबात भीती बाळगू नका भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही आहे प्रश्न खूप सोपा असतो आणि युनिव्हर्सिटी आपली चांगली आहे युनिव्हर्सिटीने आजपर्यंत आपल्याला तेच पॉईंट रिपिटेशनमध्ये ठेवलेले आहे तुम्ही आपल्या क्लासच्या ॲपचा जर वापर केला तर ॲपवरती काही मागच्या प्रश्नपत्रिका सुद्धा लोड केल्या आहेत
त्या मागच्या प्रश्नपत्रिकांचं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की तेच तेच रिपिटेशन मध्ये आले. मित्रांनो काळजी करू नका, तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. काहीही अडलं तर तुम्ही मला परत कॉन्टॅक्ट करू शकता, माझा नंबर बोर्डवर लिहिलाच आहे, किंवा तुम्हाला आपला ऍप प्ले स्टोअरवरती डाउनलोड करणे मिळेल, फ्री डाउनलोडेबल आहे. माझा व्हॉट्सअप नंबर पण तुमच्याकडे आहे. धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुकच्या पेजला पण सबस्क्राईब करा. फेसबुकचं पेज दोन नावाने, एक माझ्या स्वतःच्या नावाने कौस्तुभ उर्फ अमोद रामचंद्र परांजपे आणि दुसरा आहे परांजपे अकॅडमी या नावाने. धन्यवाद.